झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। एक वर्ष चोंडी मध्ये शिंदे साहेब फार मोठा उत्सव जन्मोत्सव पुणे शिलोकायला देवीचा साजरा करतात, परंतु या वर्षी तिथं राष्ट्रवादीची म्हणजे खरं म्हणजे कुठल्याही पक्षाची अशी जयंती नसावी, पण ती राष्ट्रवादीच्या लोकांनी तिथं एक मोठी जयंती म्हणजे साजरी करण्याचं नियोजलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच आज राम शिंदेजी आपल्याशी वार्तालाप करणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव श्री क्षेत्र चोंडी येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे जयंती उत्सव साजरा होतो। यावर्षी 297 जयंती साजरी होते आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला 31 मे रोजी होत असलेल्या जयंतीच्या निमित्तानं प्रथमतः मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांच्या प्रतिमेस विनम्र असं अभिवादन करतो। यावर्षी जयंतीचं स्वरूप हे वेगळं आहे। दरवर्षी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता, कुठलाही झेंडा न ठेवता, फक्त आणि फक्त अहिल्यादेवींच्या विचाराशी प्रेरित होऊन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रति निष्ठा भक्ती अशा प्रकारची लोक अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्ताने सहभागी होत असतात आणि त्याचं नियोजन आपण दरवर्षी राज्यस्तरावरती एक जयंती उत्सव समिती म्हणून करतो, स्थानिक पातळीवरची जयंती उत्सव समिती म्हणून करतो आणि सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना सर्व संघटनाच्या लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न असतो। परंतु यावर्षी कुठलीही स्थानीय समितीची बैठक झाली नाही, कुठलीही राज्यस्तरीय समितीची बैठक झाली नाही आणि प्रशासनावर दबाव आणि दडपशाही आणली। राष्ट्रवादीने सत्तेचा दुरुपयोग करीत प्रशासनाला हाताशी धरून कोणालाही परवानगी दिली नाही। किंबहुना मी गेल्या अनेक वर्षापासून त्या अतिशय इंटिरियर असलेलं गाव असल्यामुळं अनेक भक्तगण हे महाराष्ट्रातून येतात, त्यामुळे महाप्रसादाचं मी आयोजन आणि नियोजन करतो। त्या महाप्रसादाला देखील स्थानिक आमदारांनी आडकाठी आणली, मला प्रसादाचं जे मंडप होतं ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तरी पण आपण प्रसादाची तिथे व्यवस्था करतो आहे। परंतु कुठल्याही प्रकारचं तिथे कोणालाही विश्वासात न घेता अशा प्रकारचं जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न ते करतायत असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु ती जयंती नसून ती राष्ट्रवादीचा मेळावा आहे। या तिथे जो मंडपाचं कामकाज सुरू आहे आणि त्या कामकाजामध्ये पूर्णतः राष्ट्रवादीचं फलक आणि झेंडे लावून ते सुरू आहे आणि अहिल्यादेवीची जयंती ते राष्ट्रवादी करते अशा पद्धतीचं चित्र आज चोंडीमध्ये आज पाहायला आपल्याला मिळतंय। परंतु निश्चितच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंतीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची पवार कुटुंबियांची जी अनास्था राहिलेली आहे, माननीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेजुरीच्या जयंती उत्सवामध्ये नामोल्लेख केला, तो नामोल्लेख असा केला की माझे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला, म्हणजे पवारांना स्वतःचा नातू मोठा करण्यामध्ये स्वारस्य आहे। अहिल्यादेवींच्या जयंतीला अशा पद्धतीनं नामोल्लेख करणं या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी हे गैर आहे। याच्यातून त्या पवार साहेबांची पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संदर्भामध्ये काय त्यांच्या मनामध्ये आदर आहे हे याच्यावरून आपल्याला निश्चितपणे स्पष्ट होत आहे। तिथे नदी खोलीकरण करण्याचा कामाच्या माध्यमातून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात आलं, परंतु रोहित पवारांचे बगल बच्चे आणि हस्तक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उत्खनन केलं आणि वाळू उत्खनन करून त्याची वाळू वाहून नेण्यात आली आणि त्यामुळे तिथल्या तीर्थक्षेत्राला देखील धक्का पोहोचेल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे त्या वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या वरती आणि विकणाऱ्यांच्या वरती देखील
गौण खनिज मार्फत या राज्य सरकारनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून साठी या ठिकाणी जी ग्रामपंचायतीची 80 एकर जमीन आहे, ही 80 एकर जमीन पवार साहेबांचे नातू आणि तिथले विद्यमान आमदार रोहित पवार यांनी स्थानिक संस्थेला त्यांच्याशी तडजोड करून आणि प्रशासनाला हाताशी धरून 80 एकर जमीन ही हडप केलेली आहे चोंडीमध्ये। ही देखील अतिशय गैरबाब आहे आणि दुर्दैवी बाब आहे। त्यामुळे तालुक्यामध्ये देखील मतदारसंघामधील अनेक गावातल्या सकसहार असतील, गायरण असतील, ग्रामपंचायत जमिनी असतील, या सर्रासपणे गावोगावी हडप करण्याचं काम हे रोहित पवार आमदार झाल्यापासून कर्जत जामखेडमध्ये सुरू आहे। त्याचाच एक भाग हे चोंडीतली 80 एकर जमीन देखील त्यांनी हडप केलेली आहे। आणि तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहे। कुकडीचं आवर्तन वेळेवर येत नाही, सिनाचं आवर्तन वेळेवर सुटलं नाही, घोडचं सुटलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याची जी उभी पिकं आहेत ते जळून चालले आहेत, फळबागा जळाली आहेत। आणि त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचं आणि आता इव्हेंट करायचे फक्त अशा पद्धतीचं गेल्या कर्जत जामखेडमध्ये 2.5 वर्षापासून कामकाज सुरू आहे। आणि म्हणून ऊस देखील अनेक शेतकऱ्यांचा शेतामध्ये उभा आहे, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यांना। पण आता बैलगाड्याची शर्यत केली, लोकांची पिकं जळत आहेत, फळबागा जळत आहेत, याच्याकडे लक्ष देण्याला वेळ नाही। म्हणून अशा पद्धतीनं इव्हेंट करणं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही जयंती नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे आणि हा पवार साहेबाच्या आधिपत्याखाली होतोय। कधी नव्हे ते पवार कुटुंबीय या जयंतीत आलं नव्हतं, ते पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सर्व समाज बांधव असतील, अहिल्याप्रेमी असतील, यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम केलंय, जातीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केलाय। म्हणून समाज विघातक या कृतीला मी या गोष्टीचा निषेध करतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी ही जयंती उत्सव करू नये, ती सार्वजनिक झाली पाहिजे अशी आमची या निमित्तानं मागणी आहे। अनेक महाराष्ट्रातून लोक जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवींना नतमस्तक होण्यासाठी येतात, आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि त्याचं स्वरूप या राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी सत्तेचा माज आणि मस्ती च्या माध्यमातून त्यांनी दबाव दडपशाहीच्या माध्यमातून असं जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे, एक पूर्णता निषेधार आहे आणि त्यांनी हे स्वरूप बदललं पाहिजे। तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होऊ शकतो, मला महाराष्ट्रभरामधून फोन येत आहेत, परंतु मी संयम यासाठी घेतला की ते पवित्र स्थळ आहे, अहिल्यादेवींचं जन्मस्थळ आहे, तिथं कोणतंही अशा प्रकारचं कृत्य होऊ नये। आणि यापूर्वी देखील लोकसभेच्या अध्यक्षा चा कार्यक्रम होता आपल्या सुमित्राताई महाजन, तिथे देखील राष्ट्रवादी करवी त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आम्ही त्या गावातल्या आहोत, त्या परिवारातल्या आहोत आणि म्हणून आम्ही संयम पाळलाय, याचा अर्थ तुम्ही काही करायचा असा होत नाही। आणि म्हणून ही जयंती सार्वजनिक व्हावी, राष्ट्रवादीचा मेळावा होता कामा नये, हीच या निमित्तानं आमची मागणी आहे। एक सेकंद बघा, त्याला जोडूनच मी सांगतो की यांना आत्ता अहिल्यादेवींच्याबद्दलचं प्रेम यांच्या उतवालेलं आहे राजकारणासाठी। अहिल्यादेवींचं जे जन्मगाव आहे चोंडी, खरं म्हणजे 1995 युतीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार येईपर्यंत इथं ते चोंडी गाव कुठं आहे, काय आहे, याची या जे प्रस्थापित जे इथं सरकारमध्ये होते त्या सरकारच्या लोकांना कल्पनासुद्धा नव्हती, कधी त्याचा शोधही घेतला नव्हता। पण युतीचं सरकार मध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या चोंडी गावाचा विकास करण्याचं काम युती सरकारमध्ये पहिल्यांदा केलं, त्याच्यासाठी कॅबिनेटनी पहिल्यांदा तिथल्या स्मारकासाठी पैसे मंजूर केले। माननीय राम शिंदे साहेब तिथं होते त्यावेळेला ते, आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं संपूर्णपणे चोंडीचा विकास त्या युती सरकारनं केला। खऱ्या अर्थानं येऊन त्या चोंडीच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। आत्ता खरं म्हणजे राष्ट्रीय पुरुषांचा असा राजकारणासाठी वापर करू नये, परंतु दुर्दैवानं ही जे काही पवार फॅमिली आहे अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करून या अहिल्यादेवींच्या या गोष्टीचा जयंतीचा एक राजकारणासाठी वापर करण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न आहे। खरं म्हणजे आत्ता राम शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही जयंती म्हणजे सार्वजनिक असली पाहिजे आणि ती सार्वजनिक सर्वांची आहे, राष्ट्रमाता ह्या अहिल्यादेवी सर्वांच्या आहेत, त्या सगळ्यांना घेऊन केले पाहिजे। पण तसं न करता त्यांनी केवळ राष्ट्रवादीचा तो मेळावा जो म्हणाले ते खऱ्या अर्थाने मेळावा केला आहे, त्याच्या उलट आम्ही मुंबईमध्ये
जेसी कॉलेजला सार्वजनिक स्वरूपाची सगळ्या पक्षांना सगळ्या संघटनांना घेऊन अशा पद्धतीची जयंती उद्या आम्ही आयोजित केलेली आहे आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवलं आहे त्याच्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, शिवसेनेच्या नेत्या एकनाथ शिंदे आहेत, शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आहेत। म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षभेद न करता आपल्या मातेची जयंती ही सार्वजनिक स्वरूपाची व्हावी ही आमची भावना आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीची भावना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना घेऊन अशा पद्धतीची ही जयंती करतो आहे। म्हणून या व्यासपीठावरून जसं राम शिंदे साहेबांनी निषेध केला तसं संपन्न महाराष्ट्रातील धनगर समाज ज्या पॉवर फॅमिलीनं जे काही तिथं चेष्टा चालवलेली आहे त्याचा संपूर्ण धनगर समाज निषेध करत आहे। हा राष्ट्रवादीचा मेळावा होतो हे तत्काळ बंद केलं पाहिजे। जयंती उत्सव समिती कुठलीही नाही। जर जयंती उत्सव समिती होती तर जे चीफ गेस्ट म्हणून माननीय शरद पवार साहेबांना ते बोलवत आहेत त्या जयंती उत्सव समितीतील कोणीही सदस्य त्यांना निमंत्रण द्यायला गेले नाही तर स्वतः रोहित पवार नातूनेच आज्याला निमंत्रण दिलं आणि जयंतीला बोलवलं हा कोणता प्रोटोकॉल आहे, हा कोणता शिष्टाचार आहे आणि ही कोणती जयंती उत्सव समिती आहे हे देखील याच्या या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे। तुम्ही काय वेगळी जयंती साजरी दरवर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात, महाप्रसादाचं नियोजन केलं जातं, कधी कधी सप्ताहाचं देखील तिथे नियोजन होतं आणि जयंती आपण साजरी करतोच आहोत परंतु त्यांनी कुठलीही परवानगी दिली नाही। महाप्रसादाला करायला सुद्धा ते आडकाठी आणत होते अशा प्रकारचं तिथे चित्र आहे आणि त्यामुळे प्रशासन पूर्ण हाताशी धरून वेटीस धरून ही जयंती नव्हे तर राष्ट्रवादी मेळावा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळं जयंती एकाच ठिकाणी दोघांनी करू नये आणि ही जर सार्वजनिक झाली असती, सर्वसमावेशक झाली असती तर जयंती ही दरवेळेस जशी होती तशी याही वर्षी झाली असती, परंतु हा राष्ट्रवादीने मेळावा केलाय हे चुकीचं आहे। भारतीय जनता पार्टीने राज्यसभेचे 3 उमेदवार उभे केलेले आहेत। शेवटी पक्षाचा निर्णय हा महत्त्वाचा असतो। सेंट्रल पार्लिमेंटरी बोर्डाने त्यासाठी नावं मागवली होती आणि ते नावं मागवली होती त्याच्यामध्ये माझंही नाव होतं, परंतु एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय झाल्याच्या नंतर तो निर्णय मान्य करायचा असतो आणि मी भारतीय जनता पार्टीचा गेली 30 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं जो पक्षाने निर्णय घेतला त्या पक्षाच्या निर्णयाशी मी सहमत आहे आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने 3ही उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत आणि आशा आहे की आमचे 3ही उमेदवार निवडून येतील। नाही, कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, परंतु त्यासाठी स्टेट पार्लिमेंटरी बोर्ड आणि सेंट्रल पार्लिमेंटरी बोर्ड हे निर्णय घेत असतं आणि अनेक इच्छुकांची नावं यामध्ये येत असतात, त्यापैकीच माझं एक नाव आहे। शेवटी निर्णय हा पक्षाने घ्यायचा आहे। धन्यवाद, थँक्यू, सगळ्यांचे आभार। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।